नमस्कार आदाब, आप देख रहे हैं ऑन रिकॉर्ड मीरा भाईंदर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सुप्रीमो राज ठाकरे आज मीरा भाईंदर शहर में आ रहे हैं। यहां पर वो बंदरवाड़ी के एक हॉल में अपने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो पदाधिकारी है, कार्यकर्ता है, उनकी एक मीटिंग लेंगे, बैठक लेंगे, और जिसका शायद एजेंडा ये हो सकता है कि आने वाले जो चुनाव है उस चुनाव में महाराष्ट्र नवनिर्माण सेना कैसे मैदान में उतरेगी, किसके साथ में अलायंस करेगी, क्या क्या उनके मुद्दे हो गए। ये आप देख सकते हैं कि ये वो पूरा काफिला एसके स्टोन से निकल के अभी भाईंदर पश्चिम भाईंदर ईस्ट के तरफ जा रहा है। पहली मर्तबा शायद यहाँ पर राज ठाकरे का आगमन हो रहा है मीरा भाईंदर शहर में। जिस तरह से जो कयास लगाया जा रहा था कि यहाँ पर हजारों की संख्या में भीड़ होगी या रैली में लोग शामिल हो गए, लेकिन ऐसा तो हमें नहीं दिखाई दिया। ये शायद 9 नंबर की गाड़ी जिसमें राज ठाकरे जा रहे हैं, और साथ में ही ये उनकी गाड़ियों का पूरा ये काफिला है। अब आज हम उनसे काफ़ी सारे सवालों के जवाब जानने की कोशिश करेंगे कि राज ठाकरे का मीरा भाईंदर शहर को लेकर क्या सोच रखते हैं, क्या वो मानते हैं, और आने वाले जो चुनाव है उस चुनाव में क्या मीरा भाईंदर शहर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक प्लेटफॉर्म पर आकर चुनाव लड़ेगी, या फिर आज जिस तरह से यहाँ पर बिखरी हुई है कि जो हमें देखने को मिलता है कि महानगर पालिका में अलग अलग जो मुद्दे होते हैं, अलग अलग मुद्दों को लेकर इनके अलग अलग पदाधिकारी जाकर आंदोलन करते हैं, मोर्चा करते हैं, लेकिन कभी एक प्लेटफॉर्म पे नहीं दिखाई देते। यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो यहाँ के जो अलग अलग विभागों के जो पदाधिकारी है, वो पदाधिकारी साथ में नहीं होते हैं। हर कोई अपने अपने तरीके से मोर्चा निकालता है या आंदोलन करता है। यानी एक तरह से मीरा भाईंदर शहर में भी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी जो है वो बिखरी हुई है, एक प्लेटफॉर्म पे नहीं है। इस संदर्भ में हम उनसे जानने की जरूर कोशिश करेंगे कि क्या कहेंगे राज ठाकरे हमारे इन सवालों के जवाब पर। खर तो बराज कन्फ्यूजिंग है तो आलेला निर्णय मला मागे ज्यावेळेला माझ्या सगळ्याच्या केसेस चालू असतात त्या त्याच्यामधनं कोर्टामधनं वगैरे मला कोर्टाकडनं किंवा पोलिसांकडनं ज्यावेळेला ते मला नोटिसा येतात त्याची जी भाषा असते ना, ती भाषा वाचल्यावरती लक्षात येत नाही की आपल्याला सोडलाय का अटक केली आहे। ती इतकी कॉम्प्लिकेटेड भाषा असते। आणि कालचा त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली, परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता। त्याच्यामध्ये मी जे वाचलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की विधिमंडळातला गट हा काही पक्ष म्हणून मान्यता मिळणार पक्ष म्हणून समजला जाणार नाही, बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल। आता ही गोष्ट झाल्यावरती निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की चिन्ह आणि नाव हे त्या गटाकडे दिलेलं आहे, आता त्याचं काय होणार? कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्टाकडनं आलेल्या गोष्टींमधनं आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून म्हटलं तर ते भयंकर कन्फ्युजिंग आहे या सगळ्या गोष्टी। बरंच वाटतं जरा ती सगळी धूळ खाली बसेल त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना कळेल की नक्की काय झालंय ते। साहेब, खरं तर काल कोर्टाने एक टिप्पणी सुद्धा केली की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही ते सरकार पुन्हा आणू शकलो, तेच बोललो। परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की मी नैतिकतेच्या आधारावरती आणि मला त्यावेळेस योग्य वाटलं म्हणून मी राजीनामा दिला। मला त्याच्याशी काय त्यांचे काय प्रश्न आहेत माझा काही विषय नाही आहे। मी फक्त तुम्ही कोर्टाचं विचारलं तेवढं फक्त मी सांगितलं। राज साहब, ब्रिजभूषण के लिए आंदोलन पे बैठे है कई रेसलर, कहीं ना कहीं एक मुद्दा होता का कोहिवाड्यांना आणि गावठाणांना इकडे क्लस्टर मध्ये महापालिकेने स्वतःच्या मध्ये मला लोकल विषय मला तुम्ही इथल्या स्थानिकांना विचारलं तर बरं होईल, कारण मला मी आत्ता आलोय थोडं समजून तर घेऊ देत मला। असं तुझा दौरा आहे काय कसं काय मीरा भाईंदर कसं विरार कुठे असणार आहे काय होतं? बरेच दिवस अविनाश आणि आम्ही बोलत होतो, अभिजित पानसे आणि आम्ही बोलत होतो की ठाणे जिल्ह्याचा दौरा एक मला करायचा होता आणि त्याच्याप्रमाणे मी तो आत्ता आखला आहे। आणि कारण 2024 निवडणुका पण आहेत, निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा लोकसभा यांचा पण थोडासा अंदाज घेण्यासाठी म्हणून मी आत्ता या दौऱ्यावरती आलो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार का कुठल्या पार्टीसोबत काय संबंध आणि इलेक्शन करणार असेल तुला सांगू आधी, ठीक आहे? पण ज्या पद्धतीने साहेब आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार मला तुम्ही त्यांचे प्रश्न विचारू नका, कळलं का? तो वेगळा पक्ष आहे,
माझा वेगळा पक्ष आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही मला विचारून माझा वेळ वाया घालू नका. परंतु या दिलेल्या परंतुला काही अर्थ नाही. आज आपण मीराबाईंचा कार्यकर्त्यांना भेट देणार आहे की काही स्थळांचे पाणी वगैरे करणार नाही. त्याशिवाय मी माझ्या महाराष्ट्र आपण निवडणुकीला सापडले जाण्यापूर्वी नेहमी मॉडेल एक विकासाचा एक मॉडेल देतात, तर मीराबाईंच्या दृष्टीने असं कोणतं मॉडेल तयार करणार? म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं, मी आता बघा तुम्ही आलायत म्हणून मी तुम्हाला भेटतोय. वेळ लगा, मी खरं आलोय माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटायला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला. मला पहिलं त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेऊ देत, त्याशिवाय मी तुमच्याशी काय बोलणार. ठीक आहे, ठीक सर. फक्त तुम्ही आलात म्हटलं भेटलं त्याला पहिलं बोलो म्हटलं तुम्हाला एकदा सगळ्यांना बघून घेतो म्हणजे भेटून घेतो. सर एका मुलाखतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांना जपून राहा असा सल्ला दिलेला होता आणि काल कोर्टाचा निकाल जो आहे तो आता अध्यक्षांकडे गेलेला आहे सगळ्या याकडे. ठीक आहे, प्रश्न असा आहे कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे ना. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. जपून राहिलं पाहिजे आपण कुठच्या पदावरती बसलेलो आहोत हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजीनामा दिला पाहिजे असं तुम्हाला तरी वाटतं मला माहीत.